नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण SYBA आपलं मुक्त विद्यापीठातील मानसशास्त्र 216 नंबरचा विषय जो आहे तो विषय अभ्यासणार आहोत. त्यामध्ये अवधान, संवेदन आणि अध्ययन या तीन महत्त्वाच्या संकल्पनांना आपण समजून घेणार आहोत. त्याच्यातली पहिला आपला जो टॉपिक आहे याच्यामधला तो अवधान म्हणजे काय आणि अवधानाची निर्धारक. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत, कान, नाक, जीभ, त्वचा, डोळे. ह्या 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव होत असते. म्हणजेच आपण या इंद्रियांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष देत असतो. ही लक्ष देण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्यालाच मानसशास्त्रीय भाषेमध्ये अवधान असं म्हटलं जातं. आपण एखाद्याचं बोलणं ऐकतो किंवा एखादी घटना घडत असताना तिच्याकडे आपला लक्ष जातो, किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीचा वास येतो. म्हणजे उदाहरणार्थ फुलांचा वास असेल, किंवा घरामध्ये स्वयंपाक चालू आहे आणि फोडणीचा गंध आला आहे, तर आपल्याला नाकाच्या माध्यमातून त्याचं संवेदन होत असतं. म्हणजे आपला वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष जात असतो, आणि ही लक्ष जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याला मानसशास्त्रीय संकल्पनेमध्ये अवधान असं म्हणतात. म्हणजेच अटेंड करणं, ही प्रक्रिया नेमकी काय आहे ती आपण ह्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. अर्थात लक्ष देत असताना काही काही वेळा आपण जाणीवपूर्वक लक्ष देत असतो, तर काही अजाणतेपणी आपलासुद्धा काही गोष्टींकडे लक्ष जात असतो. उदाहरणार्थ आपल्याकडे जर आई मूल रडत असेल तर आणि आई झोपलेली असेल, तर आईचं पटकन आईला जाणीव होते की आपलं मूल रडत आहे, आणि बाळाच्या रडण्यातूनच आई झोपेतून पटकन जागी होते अशा पद्धती. पण वडिलांना मात्र कधीकधी बाळाचं रडणं ऐकूसुद्धा येत नाही. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य एवढाच की आपल्या मनामध्ये किंवा आपल्यामध्ये जर अशी तत्परता असेल तर एखाद्या गोष्टीकडे आपला पटकन लक्ष जात असतो. त्यामुळे ही नेमकी प्रक्रिया काय आहे ती आपण समजून घेऊया. आणि ही समजून घेत असताना सर्वप्रथम आपण अवधान म्हणजे काय त्याची व्याख्या समजून घेऊया. व्याख्येच्या बाबतीमध्ये खूप मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करून वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत, पण त्यातल्या त्यात नॉर्मल मन या मानसशास्त्रज्ञांनी जी व्याख्या सांगितलेली आहे ती खूप महत्त्वाची आहे. ती व्याख्या तुमच्या पुस्तकामध्ये 1 नंबर पेजवर अगदी चौकटीमध्ये दिलेली आहे की आपण ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे निवडक किंवा वेचक उद्दीपकांकडे किंवा उद्दीपकांच्या समूहाला बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणतो त्याला अवधान असं म्हटलं जातं. म्हणजेच मनाच्या माध्यमातून किंवा अवधान ही अशी मानसिक प्रक्रिया आहे की ज्या गोष्टीकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देत असतो, म्हणजे ती वेचक प्रक्रिया आहे. घर अवतीभोवती खूप घटना घडत असतात, परंतु सगळ्याच गोष्टींकडे आपण काही लक्ष देत नसतो. ज्या गोष्टींना आपण जाणीवपूर्वक लक्ष देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला आपल्या मनाच्या केंद्रस्थानी म्हणजेच बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न करतो त्याला अवधान असं म्हटलं जातं. त्याचबरोबर गिलफोर्ट यांनीसुद्धा एक व्याख्या केलेली आहे की व्यक्ती कशाचे निरीक्षण करणार आहे त्याची निवड करण्याच्या प्रक्रियेला अवधान म्हटलेलं आहे. म्हणजे काही ना काहीतरी उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी त्याला अवधान असं म्हटलं जातं. आता ही अवधान देण्याची प्रक्रिया जी आहे ती कशी चालते किंवा त्याचं स्वरूप कसं आहे, त्याची लक्षणं काय आहेत, हा भाग आपण थोडासा समजून घेऊया. याच्यामध्ये स्वरूप किंवा लक्षणाचा भाग समजून घेत असताना पहिला तुमच्या पुस्तकामध्ये मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे ही निवडीची एक हेतुगर्भ प्रक्रिया आहे. म्हणजे अवधान ही निवडीची प्रक्रिया आहे. म्हणजे आपण काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असतो. उदाहरणार्थ धावण्याच्या शर्यतीमध्ये एखादा खेळाडू भाग घेतला आहे आणि ते खेळाडू अगदी लाईनवरती उभे आहेत आणि आता स्पर्धा सुरू होणार आहे, अशा स्थितीत असताना त्यांचा पूर्ण लक्ष जी व्हिसल वाजते किंवा शिट्टी वाजवली जाईल किंवा जो आवाज येईल की जो आवाज ऐकल्यानंतर आपण पळणार आहोत, तर तशा गोष्टींकडे त्याचा पटकन लक्ष जातो. म्हणजेच आपण एखाद्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असतो, म्हणजेच ही निवडीची प्रक्रिया आहे. तसंच आपण एखाद्या खेळाडू किंवा एखादा संघ असेल तर त्यांचे विशिष्ट ड्रेस असतात, मग त्या ड्रेसवरनं पटकन आपल्या लक्षात येतं की बाबा हा अमुक देशाचे खेळाडू आहेत किंवा अमुक संघाचा हा ड्रेस आहे. म्हणजे आपण त्या हेतूनुसार एखाद्या गोष्टीकडे लक्ष देतो. म्हणून अवधान ही काय आहे, निवडीची किंवा एक हेतुगर्भ प्रक्रिया आहे.
त्याचबरोबर अवधानात दुसरा मुद्दा आहे लक्षणामध्ये, तो म्हणजे अवधानातील संवेदनेंद्रियांचे समायोजन केले जात असतं. आपली जी काही संवेदन इंद्रिय आहेत, मगाशी मी तुम्हाला म्हणालो की आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत, तर ती 5 ज्ञानेंद्रिय आपण समायोजित करीत असतो, म्हणजे ॲडजस्ट करत असतो. इथे पुस्तकामध्ये तुमच्या उदाहरण दिलेलं आहे की एखादा सिग्नल लागला आणि आपण वाहन चालवतो आहे, तर बरोबर आपण रेड सिग्नल दिसल्यानंतर गाडी थांबवतो आणि हिरवा सिग्नल दिसल्यानंतर आपण गाडी स्टार्ट करतो, म्हणजेच आपली पूर्ण ज्ञानेंद्रिय आपण काय करतो त्यावेळी समायोजित करत असतो. म्हणजे अशा पद्धतीने अवधान ही संवेदन इंद्रियांचं सुद्धा समायोजन करण्याची प्रक्रिया आहे. तिसरं महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे अवधानातील आसनिक समायोजन. आपण आपली बॉडीसुद्धा त्या पद्धतीने समायोजित करत असतो. पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, समजा मांजराला उंदीर पकडायचं आहे आणि ते बिळाकडे उंदराच्या दबा धरून बसलेलं आहे, तर ते तिथे ओरडत बसणार नाही किंवा कसंही बसणार नाही, ते विशिष्ट पोझिशन घेऊनच ते मांजर तिथे बसलेलं असतं की जेणेकरून उंदीर बाहेर येईल आणि आपण त्याला पटकन पकडू शकू. म्हणजे आसनिक समायोजनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. समजा शेजारच्या मंडळींच्या घरामधून आवाज येतो आहे आणि आपल्याला त्यांच्या घरात नेमकं काय घडलं आहे हे बघायचं असेल, तर आपण दरवाजाच्या फटीतून किंवा खिडकीतून डोकावून बघण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावेळी विशिष्ट पद्धतीने आपण आपली बॉडी समायोजित करत असतो. म्हणजे जे अवधान आपण देत असतो त्यावेळी आपली आसनिक समायोजनाची स्थितीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. आपण विद्यार्थीसुद्धा ज्यावेळी वर्गामध्ये बसता त्यावेळी विशिष्ट पोझिशन घेऊन तुम्ही बसलेले असता, म्हणजे बेंचवर बसतानासुद्धा प्रत्येकाची आसनिक समायोजनाची स्थिती वेगवेगळी असते. काही मंडळी अगदी आपल्या गालावरती हात ठेवून बसतात, काही मंडळी स्ट्रेट बसतात, काही मंडळी अगदी रेलून बसलेले असतात. म्हणजे आपली प्रत्येकाची बसण्याची आसनिक स्थिती ही त्या त्या गोष्टीकडे आपण किती अवधान देतो त्याच्यानुसार ती ठरत असते. विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या पोझिशनवरून सुद्धा विद्यार्थी कितपत लक्ष देत आहेत हे शिक्षकांना समजत असतं. म्हणजेच अवधान ही काय आहे, आसनिक समायोजनाची स्थिती आहे. त्यानंतर चौथा मुद्दा असा आहे की स्नायवी ताण. आपण आपल्या स्नायूंवरती ताण देऊनसुद्धा एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत असतो. उदाहरणार्थ चित्रपटगृह आहे आणि त्याच्या बाजूला जर आपलं घर असेल किंवा रेल्वे स्टेशनच्या बाजूला घर आहे आणि तिथे खूप जोराजोराचे आवाज येत आहेत, चित्रपटाच्या गृहातून चित्रपटाचे आवाज येत आहेत, गाण्यांचे आवाज येत आहेत, किंवा रेल्वे स्टेशनला घर आहे आणि रेल्वेचे आवाज येत आहेत, अशा वेळीस विद्यार्थी अभ्यास जर करायचा असेल तर आपले डोळे कान म्हणजे आदी सर्व अवयवांवरती ताण देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असतो. कधीकधी अति जर ताण घेतला तर त्याच्यातून थकवा येण्याची शक्यता असते, परंतु अशा पद्धतीने व्यक्ती आपल्या स्नायवी अवयवांवरती ताण देऊन लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असतो. एक 5-10 वर्षापूर्वीची घटना आहे की बोर्डामध्ये एक विद्यार्थी बोर्डात आलेला होता आणि त्याचं घर अगदी रेल्वे स्टेशनला झोपडपट्टीत राहणारा तो विद्यार्थी होता, परंतु बोर्डामध्ये त्याने 100 पैकी 100% गुण घेऊन तो यशस्वी झालेला होता. आणि ज्यावेळी त्याचा इंटरव्ह्यू झाला त्यावेळी त्याला विचारण्यात आलं की तुझं इतकं घर असं रेल्वे स्टेशनला झोपडपट्टीत राहतो आहे, तू अभ्यासावर कसा लक्ष केंद्रित केला? त्यावेळी त्याने सांगितलं की रेल्वेचे जरी आवाज येत असले तरी मी माझा पूर्ण लक्ष आहे तो अभ्यासावर केंद्रित केला. याचा अर्थ त्याने आपल्या स्नायूंवरती ताण देऊन इतर गोष्टी निग्लेक्ट करत आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे अवधान देत असताना स्नायूवी ताणसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर अंतर्द्रियांच्या कार्यातील बदल, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी काही अंतर्द्रिय आहेत, आपण श्वास घेत असतो किंवा आपल्या हृदयाचं स्पंदन होत असतं, ह्याच्यामध्ये सुद्धा काही बदल होत असतात. म्हणजे आपण ज्यावेळी मंदगतीने श्वास आपला चालू असतो तर कधीकधी आपला श्वास आपण रोखूनही धरत असतो, काही वेळा आपण दीर्घ निश्वासही सोडत असतो. म्हणजे असे जे काही अंतेंद्रियांमध्ये काही बदल होत असतात त्याच्यानुसारसुद्धा आपलं लक्ष इकडे तिकडे जात असतं. म्हणजेच आपण ज्यावेळी एखाद्या संगीताची मैफिल ऐकत असतो त्यावेळी आपण अगदी मंद गतीने आपल्या श्वासाची गती चालू असते, परंतु जर आपण एखाद्या वेळेस अचानकपणे घाबरलो तर आपल्या श्वासोच्छ्वासाची गती अचानकपणे वाढू शकते.
म्हणजे अंतंद्रियांमध्ये सुद्धा अवधान देत असताना बदल होत असतात. अचानकपणे आपण शांत बसलेलो आहोत आणि आपल्या समोर साप आला किंवा कोणतं तरी जनावर आलं तर आपण अचानकपणे घाबरून जातो आणि त्यावेळी मग आपल्या ह्या अंतंद्रियातील कार्यांमध्ये सुद्धा बदल व्हायला लागतो. आपल्या श्वासोच्छवासाची गती वाढू लागते, आपल्याला धाप लागते, म्हणजे आपण अचानकपणे ह्या बदलांमुळे आपलं लक्ष विचलितही होऊ शकतं. म्हणजे अशा पद्धतीने अवधान प्रक्रियेवरती हा घटकसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक, त्यानंतर सहावा मुद्दा आहे तो म्हणजे मध्यवर्ती नसंसंस्थेच्या क्रिया. आपली पूर्ण अवधान प्रक्रिया जी आहे ती आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर सुद्धा तितकीच अवलंबून आहे. म्हणजे ज्यावेळी आपल्या अवधान देण्याच्या प्रक्रियेमध्ये मेंदूचं फंक्शन जे आहे ते कशा पद्धतीने कार्यान्वित असते त्याच्यावरसुद्धा ही प्रक्रिया अवलंबून आहे. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करतो त्यावेळी आपला ईईजी काढला म्हणजे मेंदूचा विद्युत स्पर्श स्पंद आलेख जर काढला तर त्याच्यामध्ये सुद्धा मेंदूतील ज्या लहरी आहेत, आपल्या मेंदूमध्ये चार प्रकारच्या लहरी आहेत, अल्फा, बीटा, डेल्टा, थीटा, या लहरीसुद्धा वेगवेगळ्या व्हेव्सने संक्रमित होत असतात. त्या मेंदूतील लहरी कशा पद्धतीने संक्रमित होतात किंवा प्रवाहित होतात त्याच्यावर आपली अवधान देण्याची प्रक्रियासुद्धा अवलंबून असते. मुळात आपली पूर्ण बॉडी आहे ती कंट्रोल करण्याचं काम मेंदूच करत असतो आणि त्या मेंदूच्या माध्यमातूनच आपली मनाची प्रक्रियासुद्धा चालू आहे आणि त्यामुळे मन आणि मेंदू यांचं योग्य नियोजन झालं किंवा ह्या दोघांमध्ये व्यवस्थित सांगड झाली तर आपण एखाद्या गोष्टीकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकतो. आणि हे आता सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की मेंदूच्या ह्या प्रक्रियेमुळे सुद्धा आपल्या अवधान प्रक्रियेवरती परिणाम होत असतो. त्यानंतर अवधानातील मनाची क्रियाशीलता, म्हणजे मन जर आपण क्रियाशील ठेवलं तरच एखाद्या गोष्टीकडे आपला लक्ष व्यवस्थित केंद्रित होऊ शकतो. आणि जर मन आपलं निष्क्रिय झालं किंवा मनात जर आपलं विचलित झालं तर आपण एखाद्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकणार नाही. म्हणून मनाची क्रियाशीलतासुद्धा खूप अवधान प्रक्रियेमध्ये महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अवधान ही एक बोधात्मक प्रक्रिया आहे. म्हणजे आपली अवधान प्रक्रिया ही संवेदन किंवा उच्च ज्या मानसिक प्रक्रिया आहेत त्याच्यावरतीच ही प्रक्रिया असते आणि माणूस म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये उच्च दर्जाच्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो. म्हणजे माणूस हा विचार करू शकतो किंवा तर्क करू शकतो, अनुमान करू शकतो, म्हणजे अशा उच्च मानसिक प्रक्रियेच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत असतो. उदाहरणार्थ आता आपले सर्व तुम्ही मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी काहीतरी नोकरीधंदा करून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करावं हा उद्देश मनात ठेवून तुम्ही इथे ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही इथे पूर्णतः लक्ष केंद्रित करतायत. म्हणजे तुम्ही इथे कुठचा तरी तुमचा हेतू सफल करण्याच्या अनुषंगाने हे काम करताय. म्हणजे तुमच्यामध्ये उच्च प्रकारची मानसिक प्रक्रिया घडून येते आणि त्याच्यानुसारसुद्धा आपलं हे अवधान देण्याचं काम चालतं. आता तुम्ही हे व्याख्यान ऐकताय म्हटल्यानंतर तुम्ही जे विद्यार्थी उच्च ध्येयाने प्रेरित झालेले असतात ते म्हणणार की मला लेक्चर अटेंड करायचे आहेत, अभ्यास करायचा आहे, म्हणजेच मला त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजेच ही सगळी काय आहे, बोधात्मक प्रक्रिया. त्याचबरोबर अवधान ही एक समायोजनात्मक प्रक्रियासुद्धा आहे. म्हणजे आपण आजूबाजूच्या परिस्थितीशी मिळते जुळते घेऊनसुद्धा समायोजन करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे उदाहरणार्थ इथे पुस्तकात तुमच्या दिलेलं आहे की क्रिकेट खेळतायत आणि उंच एखादं कॅच गेलेलं असेल आणि ते ज्यावेळी त्या खेळाडूला पकडायचं असतं त्यावेळी तो पूर्ण आपली बॉडी समायोजित करत असतो. त्याचे हाताच्या बोटां ची स्नायूक स्थिती किंवा त्याची एकूणच पळण्याची स्थिती, त्याची ते कॅच पकडण्याची स्थिती, ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यात पूर्णतः तो समायोजन करत असतो. म्हणजेच अवधान ही काय आहे, समायोजनात्मक प्रक्रियासुद्धा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो आहे तो म्हणजे अस्थिरता. अवधान प्रक्रिया मुळातच ही चंचल प्रक्रिया आहे कारण ती मनावरती अवलंबून आहे. मन हे आपलं चंचल असतं आणि मन क्षणात इथे तर क्षणात तिथे. म्हणजे बहिणाबाई चौधरींनी जसं सांगितलं आहे की मन वडाहे वडाहे उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकता हाकता फिरी येतं पिकावर. म्हणजे मन आपलं आहे ते एका जागी स्थिर राहू शकत नाही आणि त्यामुळे ह्या मनाच्याच माध्यमातून अवधान प्रक्रिया चालू असल्यामुळे तीसुद्धा तेवढी चंचल असते आणि त्यामुळे आपण दीर्घकाळ एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू शकत नाही. आपण एखादी आपल्या आवडीची कादंबरी वाचतोय किंवा पुस्तक वाचतोय, आपण वाचताना वाक्यागणिक किंवा प्रसंगागणिक पुढे पुढे सरकत असतो आणि अशा वेळेस आपण काही वाक्यांवरती किंवा शब्दांवरती आपलं तितकंसं स्थिर अवधान होऊ शकत नाही.
म्हणजे अशा पद्धतीने आपण एखाद्या गोष्टीकडे कळत नकळत दुर्लक्षही करण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे थोडक्यात अवधानी अस्थिर प्रकारची सुद्धा प्रक्रिया आहे. त्याचबरोबर ती मानसिक तत्परता सुद्धा त्याच्यामध्ये असते, म्हणजे आपण मानसिक तत्परतेनुसार सुद्धा एखाद्या गोष्टीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ, तळ्याच्या काठी बगळ्याला मासा पकडायचा आहे, तर तो इतका मानसिकदृष्ट्या तत्पर झालेला असतो की तो बरोबर मासा तिथे आल्यानंतर बरोबर तो पाण्यामध्ये टाकून बरोबर माशाला उचलतो. म्हणजे ह्याच्यामध्ये तत्परतासुद्धा चांगली आहे. आता तुम्ही विद्यार्थी दशेत असताना आपलं अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला मानसिक तत्परता आवश्यक आहे, सज्जता आवश्यक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील तर आपला अभ्याससुद्धा चांगला होऊ शकतो. म्हणजे मानसिक तत्परता ही खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर शेवटचा मुद्दा आहे या लक्षणांमधला किंवा स्वरूपामधला, तो म्हणजे वेदनिक सामग्री वगळण्याची प्रक्रिया. आपण सगळ्याच गोष्टींकडे ॲट ए टाईम लक्ष देऊ शकत नाही, काही गोष्टी आपण वगळत असतो. म्हणजे काही गोष्टी आपल्या वेदनेंद्रियाच्या माध्यमातून दुर्लक्षित आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ, आपण एखाद्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये गेलो आणि तिथे आपल्याला जी काही माहिती घ्यायची आहे म्हणून काउंटरवर जाऊन चौकशी विभागाकडे आपण जर ते गेलो तर त्या जो माणूस बसलेला असतो त्याला वेगवेगळे माणसं वेगवेगळे प्रश्न विचारत असतात, तर त्यावेळी तो कशा पद्धतीने त्याला उत्तरं देतो किंवा कशा पद्धतीने कोणत्या व्यक्तींच्या कोणत्या माहितीकडे लक्ष देतो हे तो बरोबर ॲडजस्ट करत असतो. म्हणजे काही गोष्टींकडे तो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असतो, काही गोष्टींकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच अवधान कसं तो देऊ शकेल हे त्याच्या ह्या सगळ्या प्रक्रियेंवरती अवलंबून असतं. म्हणजे अशा पद्धतीने ही अवधान प्रक्रिया ही सामग्री वगळण्याची सुद्धा प्रक्रिया, म्हणजे आपण शांती करत असतो ॲट अ टाईम कोणत्या गोष्टीकडे प्राधान्य द्यावं आणि त्यानुसार अवधान देण्याची आपली प्रक्रिया ठरत असते. तर अशा पद्धतीने आता आपण अवधान म्हणजे काय व्याख्या बघितली, त्याच्यातली मन ह्याची व्याख्या अगदी तुम्ही तोंडपाठ करून ठेवा. त्याचबरोबर अवधानाची लक्षणं काय आहेत, कधीकधी ह्याच्यावरती शॉर्ट क्वेश्चन्स एखादा विचारला जाण्याची शक्यता असते.